महानगरपालिकेमार्फत शौचालयासाठी दिलेल्या निधीचा वापर न करणाऱ्या 667 नागरिकांच्या विरोधात प्रशासन कडक कारवाई करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत हगणदारी मुक्त शहर प्रकल्पांतर्गत शहरभरात शौचालय नसलेल्या स्लम भागातील नागरिकांसाठी 12,000 रुपये शौचालय अनुदान अंतर्गत मोठ्या संख्येनं निधी वाटप करण्यात आला होता. यामध्ये बहुतांश नागरिकांनी आपापल्या जागेत शौचालयाचं बांधकाम केलं आहे आणि त्यांचा वापरही सुरू केलाय. पण 667 नागरिकांनी अनुदान घेतलंय पण अद्यापही शौचालय बांधलेलं नाही. अशा लोकांची यादी आणि नावं मनपा आयुक्तांना माहिती प्राप्त झाल्यानं त्यांनी या लोकांना नोटीस देऊन त्वरित शौचालय बांधण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा अनुदानाची रक्कम वाटप करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई करणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.